पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 10 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदमारी घरकुल येथे एका घरातून झडती घेत लोखंडी धारदार तलवार जप्तीची कारवाई केली. या प्रकरणी आरोपी गोविंद उर्फ गोंड्या सारंगधर माळवंदे वय 24 वर्ष राहणारे चांदमारी खामगाव याच्या विरुद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार संतोष पालवे, ठाणेदार रवींद्र देशमुख यांच्यासह शिवाजीनगर पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त कार्यवाहीत धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत 5 आरोपींना जेरबंद करण्यात आले. आरोपी भीमराव शंकरराव काळे, शिवाजी चंद्रसिंग चव्हाण, शेख रईस शेख गुलाब, राम अशोक शर्मा, सुनील बळीराम नांदोकर सर्व राहणार खामगाव या 5 आरोपींना वॉरंटमधील तारखेवर सतत गैरहजर राहत असल्यामुळे गजाआड करण्यात आले.